असं काय करायचं असं चालत नाही, काही होऊन चालत उघडच मी सांगतो त्याच्यामध्ये असं आहे की हा ज्या व्यवस्था का काय होता मला माहिती होय, तुला करायची लोकांना माहीत असेल किंवा नसेल. माझे एक शास्त्री होते, त्यांचं नाव सदू शिंदे, आणि हे देशातली उत्तम गुगली वजन होते. त्या गुगली वजनात मोठ्या मोठ्या लोकांचे विकेट त्यांनी घेतले जाते, आणि मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा मी जरी खेळलो नसतं ते माहीत होतं. त्याचा विषय जास्त काही विचारणार विकेट विकेट दिली ते करायचं काय की विकेट घेतलीच पाहिजे. मला अतिशय आनंद आहे की शेवटी पवारसाहेबांना सत्य सांगावं लागलं, आणि मला असं वाटतं की मी जी गुगली टाकली त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आलं आहे, पण ते अर्धच आलं आहे. अजून उरलेलं सत्य मी बाहेर काढीन. एवढंच आहे की त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच बोल्ड झाले. त्यांनी स्वतःच्या पुतण्यालाच बोल्ड केलं आहे, पण काही हरकत नाही, अजून अर्धसत्यच बाहेर आलं आहे. उरलेलं सत्य लवकरच बाहेर येईल.